पॅकेज मी म्हणतच नाही, मी तुम्हाला डायरेक्ट मदतीला म्हणजे सुरुवातच केलेली आहे. ते केली ना, सुरुवात केली आपण. आता एकतर ताबडतोबीने ज्या जेवणाचा वगैरे जो काय खर्च आहे त्याच्यासाठी तर पैसे दिलेले आहे, आणि मी तुम्हाला सांगितलं ना की तातडीची मदत म्हणून 100 कोटी रुपये मी रायगडसाठी जाहीर केलेले आहे. ते तुम्हाला जसं असतील तसे तसे ते येत जाणार. म्हणून मी पॅकेज हा शब्द माझ्याकडे नाही आहे. तेच सांगितलं ना की त्याच्यासाठी जिथे आवश्यक असेल तिकडे टीम्स जर बाहेरून पाठवण्याची आवश्यकता असेल तर त्याही ताबडतोब पाठवले जातील. कुठेही सरकार कमी पडणार नाही. निसर्ग चक्रीवादळानंतरचा पहिला प्रवास भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते यांचा झाला. आणि मग 3 महिने मातोश्रीच्या बाहेर न पडलेल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना असं वाटलं की आता आपणही जायला पाहिजे. 2-3 तासाचा प्रवास झाला आणि आता जवळजवळ 4 दिवसानंतर शरद पवारांना असं वाटलं की आपणही गेलं पाहिजे. एक नारळाचं झाड पडलं तर पुढचे 10 वर्ष त्याला नारळ मिळणार होते, ते गेले. त्यामुळे नुकसान कॅल्क्युलेट केलं पाहिजे की 10 वर्षाचं उत्पन्न गेलं, कारण पुन्हा तो नारळ लावणार नाही, पुन्हा 10 वर्षांनी येणार. 10 वर्ष लागतात नारळाचं झाड फळ द्यायला. असंच आंब्याचं आहे, असं सुपारीचं आहे, असं काजूचं आहे. आणि त्यामुळे ह्या नुकसानीचा अंदाजच सरकारला आलेला नाही. ह्या नुकसानीमध्ये एकरी हेक्टरी नुकसान भरपाई देऊन चालणार नाही, ती प्रति झाड द्यावी लागेल.